धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानासाठी मतदान पेट्या मतदान केंद्रावर रवाना. धुळे शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणार मनपा आयुक्तांचा इशारा. धुळे मनपाच्या स्थायी सभेत कचरा संकलन व मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. गवळी समाजातील मृत्यूची नोंद करण्याची निवेदनाद्वारे आयुक्तांकडे मागणी. युवक मित्र परिवार आयोजित राज्यस्तरीय संमेलन पुणे येथे उत्साहात संपन्न. चाळीसगाव नगरपालिकेतील सफाई रोजंदार कर्मचारी बापू जाधव यांना ऑन ड्युटी मृत्यू. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह आणले थेट नगरपालिकेच्या दालनात. नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द. तब्बल 42 लाखात लागली होती सरपंचाची बोली. धुळे जिल्ह्यातील 182 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी धुळे तालुका शिरपूर साखरी व शिंदखेडा येथील तहसील कार्यालयातून मतदान अधिकारी व कर्मचारी हे मतदानाचे साहित्य घेऊन रवाना झाले आहे. 182 ग्रामपंचायतीसाठी 3319 उमेदवार रिंगणात असून 15 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 18 जानेवारीला निकाल लागणार आहे. माघारी अंती जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायत पैकी 36 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून उर्वरित 182 ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी झाली आहे. तसेच निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे. शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग धारकांवर कारवाई करण्याच्या गर्भीत इशारा मनपा आयुक्त अजित शेख यांनी दिलेला असून अनधिकृत होर्डिंग धारकांचे धाबे दणाणले आहे. शहरातील सर्वच भागात मनपाची कुठलेही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यात येतात. या होर्डिंगमुळे शहराच्या सौंदर्यात बिघड होत असून विद्रुपीकरण वाढत आहे. शहराचे महापुरुषाच्या पुतळ्याजवळ होर्डिंग लावण्याचे प्रमाण वाढले असून परिणामी या अनधिकृत होर्डिंगमुळे महापुरुषाचे पुतळेही झाकले जात आहे. तसेच काही भागात वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाल्याचे दिसून येते. अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात मनपाने तसेच मनपामध्ये एक स्वतंत्र विभाग निर्माण केला जाणार असून त्या विभागाची परवानगी घेतल्यावरच शहरात होर्डिंग लावता येणार आहे. त्या माध्यमातून मनपाचे उत्पन्न वाढीस देखील भर पडणार आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंगवर लवकरच कारवाई करण्याचा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे. त्या ठिकाणी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की तो पूर्ण जो ती जागा जी आहे त्या ठिकाणी आम्ही एक फेन्सिंग करत आहोत. त्याचं सुद्धा आम्ही काम अलॉट केलेलं आहे आणि काही दिवसामध्ये साधारणतः 15-20 दिवसामध्ये त्या ठिकाणी एक फेन्सिंग आल्यानंतर त्या ठिकाणी कोणी हे लावू शकणार नाही. धुळे मनपाच्या वतीने स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत नेहमीप्रमाणे शहरातील कचरा संकलन व मोकाट कुत्र्यांचा प्रश्न चांगलाच गाजला. शहरातील कचरा कोंडी होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात वसई रिलायबल कंपनीला कचरा संकलन करण्याचा ठेका देण्यात आला होता. मागच्या स्थायी सभेत रिलायबल कंपनीला कचरा संकलन करण्यास सहमती दर्शवण्यात आली होती. मात्र कचरा संकलन करण्यास रिलायबल कंपनीने नकार दिल्याने त्याचे पडसाद स्थायी सभेत उमटले. कचरा संकलन करण्यास रिलायबल कंपनीने नकार दिला का त्यावर सभेत चांगली चर्चा झाली. नेमके कारण काय असा सवाल देखील सदस्यांसह सभापतींनी प्रशासनाला विचारला. असल्या कारणामुळे धुळे मनपाचे बदनामी होत असून यावर बाहेरची कोणतीही कंपनी धुळ्यात पाय ठेवणार नाही त्यामागे नेमके कोण याचा शोध घेतला पाहिजे असा सवाल सदस्यांनी केला आहे. तसेच नेहमीप्रमाणे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून मनपाच्या वतीने कुठलीही शाश्वत उपाययोजना केली जात नाही. मनपाचे आरोग्य विभाग नेमके करते तरी काय असा सवाल सदस्यांनी विचारला. नेहमीप्रमाणे आरोग्य विभाग आपले वेळ मारून नेत आहे. आजची स्थायी सभा ही सुनील बैसाने यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा असून त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाची आठवण करून देत उजाळा दिला आहे. आजच्या स्थायी समितीला सर्वच 6 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रसंगी स्थायी समितीचे सभापती सुनील बैसाने, उपायुक्त शामराव, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. नागरिकांना आजच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज स्थायी समितीची साप्ताहिक बैठक
सभागृहामध्ये झाली. सभागृहाच्या विषयपटलावर आज 5 प्रशासकीय विषय होते. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या जे सी बी असतात त्या जे सी बींचे टायर फुटणे, त्याची दुरुस्ती करणे, त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांचं जे मुदत संपली होती त्या मुदतीला मुदत वाढ देणं, त्याच्यानंतर पाण्याचा गंभीर प्रश्न प्रभाग क्रमांक 7 झाला होता. काही नागरिक या ठिकाणी आले होते आणि तो विषय तातडीने करणं कर्मपात्र होतं म्हणून त्या विषयाला प्रशासकीय मंजूर देण्यासाठीचा आजच्या स्थायी समितीसमोर विषय आले होते. सर्व विषयांना मंजुरी दिली आहे. मंजुरी देत असताना वॉटर गॅस या एजन्सीला प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा काम देण्याचं कळाल्यानंतर सर्व सभासदांनी त्या ठिकाणी संताप व्यक्त केला आणि त्यामध्ये जी मुंबईची रिलायबल कंपनी होती त्या रिलायबल कंपनीने असं काय घडलं की ती कंपनीला ने नकार दिला, या सर्व गोष्टीचा या ठिकाणी विचारणा करून चर्चामध्ये निर्णय घेण्यात आला. आणि खास करून सभापती आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत मी धुळे शहरातील विविध भागामध्ये फिरतो आहे, परंतु फिरत असताना धुळेकर नागरिकांच्या भूषणभूमी असणारी ऐतिहासिक ही पांझरा नदी आहे. या पांझरा नदीचं स्वच्छता आणि निर्मूलन झालं पाहिजे म्हणून सभापती आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत धुळे शहरातील सर्व नागरिकांना, स्वयंसेवी संस्था असतील, NGO असतील, सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्याला पांझरा स्वच्छता अभियान राबवायचं आहे. त्या अभियानामध्ये धुळेकर नागरिकांनी सहभागी व्हायचं आहे, आपला एक तास त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पांझरा नदीचं स्वच्छता निर्मूलन आपण वसुंधरा माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत करूया आणि एक सुंदर आणि स्वच्छ धुळे शहर करण्यासाठी आपला हातभार लागूया, अशा पद्धतीचा आजच्या या बैठकीमध्ये निर्णय घेऊन पुढील कामासाठी पुढील वर्षाच्या शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आल्या. शहरातील देवपूर चक्करबड्डी नकाने रोड चितोड रोड या भागात गवळी समाजातील दफनविधी मात्र मैताची नोंद करण्यासाठी कुठलीही सुविधा नसल्याने गवळी समाजाला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मनपाच्या वतीने त्वरित दफनविधीच्या जागेवर मैताची नोंद करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नेमणूक करावी या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त अजित शेख यांना गवळी समाज संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. धुळे शहरात गवळी समाज वास्तव्यास असून गेल्या अनेक वर्षापासून गवळी समाज बांधवांचे दफनविधी होत आहे, मात्र मनपा दरबारी नोंद नसल्याने समाजाला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आज गवळी समाज संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत समस्या लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी नगरसेवक हिरामन गवळी, माजी नगरसेवक शिवाजी लंगोटे, अशोक गवळी यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्हा गवळी समाज च्या वतीने आज माननीय आयुक्त साहेब यांना धुळे शहरात बाजूला ज्या ज्या ठिकाणी लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी आहेत त्या त्या ठिकाणी मृत्यूची नोंद करण्याकरता एखाद्या नोडल ऑफिसरची किंवा एखाद्या नोडल कर्मचाऱ्याची तिथं नियुक्ती करावा बा की कारण काय आहे, मृत्यू झाल्यानंतर महापालिकेमध्ये चक्रा मारावं लागतं मृत्यूची नोंद करण्यासाठी याच्या त्याच्यासाठी आणि समाजाचे लोक काही अज्ञान आहेत, त्यांना ती कल्पना नसती. ज्यावेळेस काही शासकीय कामामध्ये मृत्यू दाखला लागतो तर त्यावेळेस ती नोंद राहून गेलेली असते. त्याच्यासाठी आम्ही धुळे जिल्हा गवळी समाज, लिंगायत समाज, गवळी समाज, सर्व गवळी समाजाच्या वतीनं तिथं एक ऑफिसर नेमण्याची त्यांना आम्ही विनंती केली आणि ते 2 त्याचा ऑफिसर आणि तिथं बोर्ड लावून त्याचा नंबर वगैरे सर्व 7-8 स्मशानभूमींमध्ये देण्याचं ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या धुळे शाखेच्या वतीनं आज माननीय महापालिकेचे आयुक्त श्री शेख साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. धुळे शहरामध्ये लिंगायत पंथाच्या 8 स्मशानभूम्या असून त्या ठिकाणी नोंद मृत्यूची नोंद करण्यासाठी कुणी नेमलेला नाही आणि मग नंतर ती नोंद करण्यासाठी आमच्या समाज बांधवांना त्यावेळेस खूप मोठा त्रास होतो.
म्हणून या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की एक माणूस कुणीतरी नेमावा अधिकारी आणि त्यांचा मोबाईल नंबर, नाव जर त्या ठिकाणी असलं तर आम्ही स्मशानात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला आम्ही कॉल करून बोलवू शकतो, जेणेकरून समाज बांधवांना याचा त्रास होणार नाही यासाठी निवेदन देण्यात आलं. युवक मित्र परिवार नंदुरबार आयोजित राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने राज्यस्तरीय युवा संमेलन पुणेतर्फे 2020-21 पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला. त्यात शहादा तालुक्यातील पत्रकार कल्पेश राजपूत यांना युवक मित्र परिवार पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पत्रकार कल्पेश राजपूत यांना 10 जानेवारी रोजी युवक मित्र परिवार पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे शहरातील पत्रकार भवन नवी पेठ येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक संचालक महा एनजीओ फेडरेशन व अध्यक्षस्थानी जिल्हा युवक अधिकारी नेहरू युवा केंद्र भारत सरकार पुणे यशवंत मानखेडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणादायी वक्ते लेखक नियुक्त LIC अधिकारी युसुफ पठाण, संपादिका विश्व जन आरोग्य सेवा समिती छाया भगत, समन्वयक डॉक्टर धनंजय राव गाडगीळ, शाश्वत ग्राम विकास केंद्र गोखले अर्थशास्त्रे संस्था पुणे डॉक्टर विकास बवले, ज्येष्ठ पत्रकार अमन नेर, बाळकृष्ण बागुल इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते. विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आजच्या युवकांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे असून अंगी असलेल्या युवक शक्तीद्वारा देशासमोरील आव्हानांवर उपाय शोधणे आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध वक्ते साहित्यिक युसुफ पठाण यांनी पत्रकार भवन येथे आयोजित युवक मित्र राज्यस्तरीय युवा संमेलनात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीरित्यासाठी युवक मित्र परिवाराचे अध्यक्ष प्रवीण महाजन, दीप देवरे, भीमा शिंदे, गणेश सूर्यवंशी, अंकुश खंडाळे आदींनी परिश्रम घेतले. 40 नगरपालिकेतील रोजंदारी कर्मचारी बापू त्र्यंबक जाधव या 55 कर्मचाऱ्याचा नगरपालिकेच्या कायमस्वरूपी पात्रता यादीत चौथ्या यादीत पण नाव न असल्याचा धसका घेतला असून दिनांक 13 सकाळी 9 सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला व संतप्त झालेल्या नातेवाईकांनी वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याचा मृतदेह थेट नगरपालिकेत आणल्याने पालिका प्रशासनाची एकच धावपळ उडाली आणि संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की 40 नगरपालिकेत रोजंदारी तत्वावर एकूण 189 स्वच्छता कर्मचारी असून त्यापैकी 26 कर्मचाऱ्यांना पात्र म्हणून यापूर्वी नगरपालिकेने सामावून घेतले आहे. 22 कर्मचारी हे पालिका स्तरावर तर 4 कर्मचाऱ्यांचे जिल्हा स्तरावर समावेश केले आहे. नुकतेच 40 कर्मचारी नगरपालिकेत पात्र ठरले. या पात्र झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी आज पालिकेत लावण्यात आली होती पण याही यादीत गेल्या 40 नगरपालिकेत अविरतपणे रोजंदारी तत्वावर सेवा देणारे बापू त्र्यंबक जाधव यांचे नाव नव्हते. याचा जबरदस्त धक्का जाधव यांना बसला आहे. या धक्क्याने हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान मृत झालेल्या दिऱ्याचा मृतदेह पाहण्यासाठी आलेल्या बापू जाधव यांच्या नात्यातील भाऊजाईचाही या धक्क्याने अचानक मृत्यू झाला. त्या देखील यापूर्वी पालिकेत रोजंदारी तत्वावर काम करत होत्या. अचानक झालेल्या या दोन्ही घटनांनी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जाधव या मृतदेह पालिकेत आणलेल्या तेव्हा जाधव यांचा मृतदेह पालिकेत आणले तेव्हा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी शंकर गोरे, नगराध्यक्ष आशालता चव्हाण, नगरसेवक रामचंद्र जाधव, कृष्णेश्वर पाटील, राजेंद्र चौधरी, चिराग गोद्दीन शेख, सामाजिक कार्यकर्ते संभा अप्पा जाधव, बबलू जाधव यांच्यासह नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयात मृतांच्या एका नातेवाईकाला पालिकेत नोकरीत सामावून घेण्याबाबत प्रयत्न करणार व त्याचबरोबर वारसाला 2 लाखाची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. याशिवाय या बैठकीत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत करण्याचे ठराव मंजूर करण्यात आले आहे. त्यांनी कमीत कमी 40 तर 35-40 तो नगरपालिकेला सफाई कामगार म्हणून सेवा देत होता. त्यांनी कमीत कमी 16 रोजंदारीपासून तर 40 रोजंदारीपासून 20 वर्षापासून तो नगरपालिकेला सेवा देत होता. काल शासनाच्या निर्णयानुसार नगरपालिकेच्या मध्ये सेवा ज्येष्ठता यादी पात्र आणि अपात्र कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. तो काल संध्याकाळी 5 ते 5:30 दरम्यानमध्ये नगरपालिकेमध्ये चौकशी करण्यासाठी आले होते. तिथं खडतर मॅडम शिव त्यांच्याशी त्यांची भेट झाली की आमच्या अपात्र यादीमध्ये आमचं नाव आलं नाही. त्यांनी त्या मॅडमांची चौकशी केली तर तो अपात्र यादीमध्ये आपलं नाव आलं नसल्यामुळे त्याने ते मनात असा विचार घेतला आणि तो काल आज सकाळी कामावर गेला असता 6 त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो आकस्मिक मृत्यू झाला.
नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्य पदाचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे ग्रामपंचायतीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी आज येथे केली. श्री मदान यांनी सांगितले की ओमराणे व खोंडामळी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्य पदाचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रार देखील प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आयोगाने अहवाल मागवले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांचा अहवाल तसेच विविध कागदपत्रे ध्वनी चित्रफितीचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात निर्णय आयोगाने घेतला आहे. खोंडामळी येथील लिलावा प्रकरणी आधीच नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारत दंड विधानाचे कलम 171 क अथवा अन्य कायद्यातील तरतुदीनुसार संबंधितांवर विरुद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा असे निर्देश नाशिक व नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आला आहे. केवळ काही ग्रामपंचायतींच्या तर्फे दबावात्मक निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढवण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वाचे व आचारसंहितेचे भंग झाल्याने सकृत दर्शनीय सिद्ध होत आहे. अशा प्रकारामुळे निवडणूक लढण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी निर्भय व मुक्त पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असेही श्री मदान यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानासाठी मतदान पेट्या मतदान केंद्रावर रवाना. धुळे शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणार मनपा आयुक्तांचा इशारा. धुळे मनपाच्या स्थायी सभेत कचरा संकलन व मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. गवळी समाजातील मृत्यूची नोंद करण्याची निवेदनाद्वारे आयुक्तांकडे मागणी. युवक मित्र परिवार आयोजित राज्यस्तरीय संमेलन पुणे येथे उत्साहात संपन्न. चाळीसगाव नगरपालिकेतील सफाई रोजंदार कर्मचारी बापू जाधव यांना ऑन ड्युटी मृत्यू. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह आणले थेट नगरपालिकेच्या दालनात. नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द. तब्बल 42 लाखात लागली होती सरपंचाची बोली.